नमस्ते मित्रांनो, गेट ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांबाबत अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने राज्याला अतिशय महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत आणि शिक्षक कर्मचाऱ्यांबाबत एक काम 5 सप्टेंबर आधी पूर्ण करण्याबाबत सविस्तर आदेश देण्यात आलेले आहेत. सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की काय आहे आदेश. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. 5 सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण करा. कोरोनामुळे शाळा सुरू करण्यावर मर्यादा येत असल्याने शिक्षकांचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. शिक्षक दिन म्हणजेच 5 सप्टेंबर आधी शिक्षकांचे लसीकरण करावे अशा सूचना आता राज्यांना देण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत ट्विट करून राज्यांना सूचना केल्या आहेत. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की यापुढे प्रत्येक राज्याला लस उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या लशींमध्ये 2 कोटी डोसची संख्या वाढवली जाईल. त्यामुळे प्रत्येक राज्याने 5 सप्टेंबर आधी सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्याला प्राधान्य द्यायला हवे. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा बंद आहेत. मध्यंतरी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश काढले होते, मात्र कोरोना संसर्गाचा धोका असल्याने शाळा सुरू करण्यास पेडियाट्रिक टास्क फोर्सने विरोध केला होता. राज्यात बहुतांश शिक्षकांचे लसीकरण केले आहे, तरीही शाळा सुरू करण्याबाबत अद्याप संभ्रम आहे. काही शिक्षकांना कोरोना काळात ड्युटी करावी लागल्याने त्यांचे लसीकरण करण्यात आलेले होते.